नमस्कार विद्यार्थी मित्रांनो थिंक लाईक गुरु या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपण नुकतेच थिंक लाईक गुरु जे आपले युट्यूब चॅनल आहे त्याचं जी टेस्ट आहे ती आपण ॲपवर लॉन्च केलेली आहे मेकॅनिकल टेक्नॉलॉजीसाठी जी डी व्ही ए टी जी सातशे बहात्तरच्या ज्या पोस्ट आहेत त्याचा जो सी बी टी टू आहे त्याच्यासाठी आपण जी टेस्ट सिरीज लाँच केलेली आहे ती टेस्ट नंबर वन आपण आज कंडक्ट केलेली होती आणि त्याचा जो सोल्युशनचा पार्ट आहे तो आता आपण पाहूया आपण जी टेस्ट सिरीज घेतलेली होती त्याच्यामध्ये टोटल चाळीस प्रश्न होते आणि आपला जो मोटो आहे टेस्ट ची ची टेस्ट की आपण दहा टेस्टमध्ये पूर्ण सिलेबस हा कम्प्लीट करणार आहोत पूर्ण सिलेबसची रिव्हिजन आपण घेणार आहोत आणि आपल्यांना असेच चाळीस प्रश्न निवडायचे आहेत जे आपल्या सिलेबसचे टॉपिक असतील आणि प्रत्येक टॉपिकवर आपला एम सी क्यू हा फॉर्म होत आहे पहिली टेस्ट मी थोडी हार्ड काढलेली होती कारण की मला भरपूर पॉईंट हे क्लिअर करायचे होते पहिल्या टेस्टमध्ये तरी विद्यार्थ्यांनी तो जो हार्डनेस होता तो सुद्धा तिथं त्यांनी ब्रेक केला आणि चांगल्या पद्धतीचे मार्क्स आणलेले होते आपली जी टेस्ट सिरीज आहे ती आपल्या ॲपवर आप आहे जी ॲपचं नाव आहे थिंक लाईक गुरु आणि ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल ओके या हा तुमचा फक्त हा इंट्रोडक्टरी लेक्चर आहे या हा पूर्ण लेक्चर नसेल ले याच्यामध्ये पूर्ण लेक्चरमध्ये मी टोटल पंधरा प्रश्न या सिरीजचे कवर केलेले आहेत पंधरा प्रश्नाचा अर्थ असतो पंधरा टॉपिक तुम्हाला पूर्ण जे पाहायचं असेल तर तुम्ही आपलं जे ॲप आप आहे ते डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करा तुम्हाला कोर्स जो आहे तो तीनशे पन्नास रुपयाचा आहे आणि टोटल दहा टेस्ट तुम्हाला तिथं पाहायला भेटतील आणि जे दहा टेस्ट आहेत त्याचे जे चा त्या प्रत्येक टेस्टमध्ये चाळीस प्रश्नांचा समावेश केलेला आहे जो तुमचा डी व्ही ए टीच्या सिलेबसला धरून आहे पहिल्या पाच टेस्टची आपली प्रोबॅबिलिटी जी आहे त्या पहिल्या पाच टेस्टमध्ये आपले जे आहेत ते, ते स्वतः मी फ्रेम केलेले प्रश्न आहेत आणि ते फ्रेम केलेले प्रश्न अशा पद्धतीने आहेत की ते तुमचा पूर्ण जो सिलेबस आहे तो रिवाईज करून देतील दुसरी गोष्ट नंतर जे जे पाच टेस्ट होतील ते तुमचे रेग्युलर पेपरनुसार पेपर पॅटर्ननुसार पेपर होतील प परंतु जे पहिले पाच टेस्ट आहेत ते फक्त सिलेबस कवर करण्याच्या उद्देशाने मी ते एम सी क्यू बनवलेले आहेत ते काही जे एम सी क्यू आहेत ते जास्त हार्ड असतील आणि प्रत्येक दिवशी मी एक एक टेस्ट अपलोड करेल किंवा व्हिडिओ सोल्युशन अपलोड करेल ठीक आहे तर आता आपण जे पंधरा प्रश्न आहेत त्याबद्दल डिस्कस करूया हा जर यूट्यूबला व्हिडिओ जो जात आहे त्याच्यामध्ये का पंधरा पूर्ण प्रश्न नसतील त्याच्यामध्ये सातच प्रश्न असतील कारण की हा तुमच्यासाठी इंट्रोडक्टरी पार्ट आहे तुम्हाला जर टेस्ट सिरीज बय करायची असेल तर तुम्ही थिंक लाईक गुरुचं ॲप डाउनलोड करू शकतात आणि तिथं तुम्ही पाहू शकता आणि ही जी ऑफर आहे ती फक्त शंभर स्टुडंट्सला आहे पहिल्या शंभर स्टुडंट्सला आहे आणि आपल्या इथं सत्तर ते ऐंशी ॲडमिशन झालेले आहेत तर तुम्ही लवकरात लवकर पाहा आणि थिंक लाईक गुरु ॲपला डाउनलोड करा तर स्टार्ट करूया आपलं जे पहिलं पहिला जो क्वेश्चन होता त्यावरून तर आपल्या टेस्ट सिरीजमधला जो पहिला प्रश्न होता तो होता कन्सिडर फॉलोईंग स्टेटमेंट अबाउट टंग अँड ग्रू जॉईंट विच स्टेटमेंट इज रॉंग तर आपल्यांना विचारलं होतं टंग अँड ग्रू जॉईंटवर तर त्यांनी चार जे ऑप्शन दिलेले होते ते पहा द डेप्थ ऑफ द ग्रू शूड बी वन एम एम मोर दॅन द विडथ ऑफ द टंग दुसरा जो ऑप्शन दिलेला होता द विडथ ऑफ द टंग अँड ग्रू शूड बी वन थर्ड ऑफ थिकनेस ऑफ द प्लँक तिसरा जो होता द विडथ ऑफ द टंग अँड ग्रू शूड बी टू थर्ड ऑफ थिकनेस ऑफ प्लँक द जॉईंट इज यूज फॉर डेस्कटॉप ठीक आहे तर हा जो प्रश्न होता तो कोणत्या टॉपिकवर विचारला गेलेला आहे कोणत्या टॉपिकवरून घेतलेला आहे आणि कोणत्या टॉपिकची रिव्हिजन आपल्याला करायची आहे तर तो आहे कार्पेंट्री जॉईंटचा आपल्यानं मेकॅनिकल टेक्नॉलॉजीमध्ये कार्पेंट्री जॉईंटचा जो टॉपिक आहे तो बऱ्याच प्रमाणात दिलेला आहे भरपूर असे कार्पेंट्री जॉईंट आपल्याला शिकायला भेटतात ठीक आहे तर कार्पेंट्री जॉईंटवर पहिल्या पाच टेस्टमध्ये असे अशा प्रकारचे प्रश्न मी टाकलेले आहेत आणि मी टाकणार आहे कारण की तुम्हाला जे तुम्ही जर पूर्ण कार्पेंट्री पाहायला गेले तर जॉईंटचा पोर्शन हा सर्वात जास्त आहे आणि कार्पेंटरी जॉईंट काय करतो इतके जॉईंट आहेत की ते तुम्हाला कन्फ्युजन निर्माण करते की कोणता जॉईंट कशासाठी वापरतात आणि कशा पद्धतीचा असतो तर पाच टेस्टमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपण जॉईंट हे शिकणार आहोत ठीक आहे तर आता पाहूया की कार्पेंट्री जॉईंट काय असतात ओके तर कार्पेंट्री जॉईंट कायसाठी वापरतात कार्पेंट्री जॉईंट दोन लाकडाचे तुकडे असतात दोन लाकूड जे असतात त्यांना जॉईंट करण्यासाठी त्यांना एकमेकांमध्ये जॉईंट करण्यासाठी अप्लिकेशनसाठी आपण कार्पेंट्री जॉईंटचा उपयोग करतो ठीक आहे कार्पेंट्री जॉईंटचा आपण उपयोग करतो तर भरपूर प्रकारचे जॉईंट आहेत आज आपण या लेक्चरमध्ये पर्टिक्युलरली ब्रॉडनिंग टाईपचं जॉईंट शिकणार आहोत ब्रॉडनिंग जॉईंट तर या क्वेश्चनमध्ये जो जॉईंट दिलेला आहे आपल्यांना तो आहे टंग आणि ग्रू जॉईंट ठीक आहे तर टंग आणि ग्रू जॉईंट जो आहे तो कशाचा प्रकार आहे तो आहे ब्रॉडनिंग जॉईंटचा प्रकार ठीक आहे ब्रॉडनिंग जॉईंटचा तो प्रकार आहे तर ब्रॉडनिंग जॉईंट काय असतो आपल्याला एक कन्सेप्ट क्लिअर आहे की या याच्यामध्ये आपल्यांना काय करायचं आहे दोन वुडन प्लेट जोडायचे आहेत ओके तर ब्रॉडनिंग जॉईंट काय काम करतो ब्रॉडनिंग जॉईंट हा एक वाईट बोर्ड बनवतो वाईट बोर्ड म्हणजे असा मोठा बोर्ड तो बनवतो ठीक आहे तर तो बोर्ड बनवण्यासाठी काय करतो तो अशा छोट्या छोट्या नॅरो स्ट्रीपचा वापर करतो छोट्या छोट्या अशा नॅरो स्ट्रीपचा वापर करून असा मोठा बोर्ड तो बनवत असतो आपण घरामध्ये डायनिंग टेबलला अशा स्ट्रीप्ज असतात त्या पूर्ण बोर्ड बनवण्यासाठी अशा पद्धतीचा जो वापर करतात त्याला म्हटलं जातं ब्रॉडनिंग जॉईंट तर ब्रॉडनिंग जॉईंटचे काही प्रकार आहेत त्याच्यामध्ये महत्त्वाचे जे प्रकार आहेत त्याच्यात पहिला जो प्रकार येतो तो येतो बट जॉईंटचा दुसरा जो प्रकार आहे तो आहे डोवेल जॉईंटचा तिसरा जो प्रकार आहे तो तुमचा आहे टंग जॉईंटचा आणि चौथा जो प्रकार आहे तो तुमचा टंग अँड ग्रू जॉईंट टंग अँड ग्रू जॉईंट आपला जो प्रश्न फॉर्म झालेला होता तो टंग अँड ग्रु जॉईंटवर फॉर्म झालेला होता तर तो फॉर्म करण्याचा उद्देश काय होता कारण की हे जे आहेत बट जॉईंट डोवेल जॉईंट टँक जॉईंट टंग जॉईंट ते एकदम इझी आहेत त्याच्या मॉडिफाईड फॉर्ममध्ये टंग अँड ग्रू जॉईंट आहे म्हणून आपण जो प्रश्न फॉर्म केलेला होता तो टंग अँड ग्रू जॉईंटवर होता आता आपण जो ब्रॉडनिंग जॉईंट आहे त्याच्याबद्दल पाहूया बट जॉईंट कसा असेल आता माझ्याकडे अशी एक स्ट्रीप आहे आणि अशी एक स्ट्रीप आहे ठीक आहे आणि मध्ये या दोघांच्यामध्ये मी काय केलं या दोघांच्यामध्ये मी फक्त ग्लूने चिपकून दिले आणि अशा पद्धतीचा प्लेट बनवली तर हा जो झाला तो बट जॉईंट झाला काय झाला तो बट जॉईंट तशाच पद्धतीने माझ्याकडे अशी एक प्लेट असेल आणि अशी एक प्लेट असेल आणि या दोघांना जोडण्यासाठी असा एक डोवेल असेल डोवेल कशा पद्धतीचा असतो अशा, शे, अशा शेप अशा शेपची स्ट्रिप्स असते ठीक आहे अशा पद्धतीचा डोवेल जर त्याच्यावर असतील तर तो काय झाला डोवेल जॉईंट ठीक आहे नंतर टंग जॉईंटमध्ये काय असेल दोन अशा पट्ट्या असतील दोन अशा पट्ट्या असतील आणि त्यांच्यामध्ये तुम्ही काहीतरी स्लॉटिंग करून एखादी पट्टी ॲड केली आणि दोघांना जोडून दिलं तर तो असेल तुमचा टंग जॉईंट आणि जो नेक्स्ट जो प्रकार असेल टंग अँड ग्रू जॉईंट याच्यामध्ये काय असेल एक असा पद्धतीचं पट्टी असेल आणि एक अशा पद्धतीची पट्टी असेल पहिल्या पट्टीला अशी टंग असेल आणि दुसऱ्या प पट्टीला असं ग्रू असेल ही जी टंग असेल त्या ग्रूमध्ये फसेल आणि ते दोघी जॉईन करतील ठीक आहे तर आपण हे फक्त एक ओवरलुक करून घेतलं आपल्या नोट्समध्ये काय दिलेलं आहे ते पाहूया हे मी रफ करतो आता पाहूया आपल्या नोट्समध्ये काय दिलेलं आहे ब्रॉडनिंग जॉईंट याच्याबद्दल आपण स्टडी करतोय याच्यात छोटे छोटे बोर्ड घेऊन एक मोठा बोर्ड बनवला जातो मी तुम्हाला बोललो की अशा स्ट्रिप्स छोट्या छोट्या स्ट्रीपचा वापर करून ते कंबाईन करून असा मोठा बोर्ड याच्यामध्ये बनवला जातो याच्यामधला आपल्या सिलेबसचा टंग अँड ग्रू जॉईंट दिलेला आहे टंग अँड ग्रू जॉईंट आत्ता मी तुम्हाला बोललो जो एम सी क्यू फॉर्म केलेला आहे तो याच्यावरच आहे ॲक्युरेटली फिक्सिंग फ्लोरिंग बोर्ड टू प्रोड्यूस फ्लॅट सरफेस तर याचा जो वापर आहे तो कशासाठी होतं फ्लोरिंग जे असते फ्लोरिंग बोर्ड जे असतात त्यांना बनवण्यासाठी किंवा फ्लॅट सरफेस बनवण्यासाठी पण त्यांची ॲक्युरेसी ही हाय असते तेव्हा आपण टंग अँड ग्रू जॉईंट वापरतो तसंच याचा वापर जो आहे तो डेस्कटॉपसाठी सुद्धा केला जातो मी तुम्हाला फिगर दाखवतो फिगरमध्ये पा ही फिगर आहे याच्यामध्ये हा जो पार्ट बाहेर आलेला आहे हा पहा हा जो पार्ट बाहेर आलेला आहे ती तुमची टंग झाली आणि याच्यामध्ये असा मध्ये गेलेला जो पार्ट आहे तिला म्हटलं जातं ग्रू आणि या दोघांना असेंबल करून अशा पद्धतीचा जॉईंट बनतो त्याला म्हटलं जातं टंग अँड ग्रू जॉईंट ओके क्लिअर होते आणि फ्लोरिंग बनवण्यासाठी याचा वापर केला जातो पुढचा जो जॉईंट आहे बट जॉईंट बट जॉईंटमध्ये पा कशा पद्धतीचे अशी एक पार्टी घेतलेली आहे ही एक पार्टी घेतलेली आहे स्ट्रिप्स आहेत आणि या दोघांना मध्ये ग्लू करून दिलेला आहे तो तुमचा बट जॉईंट फॉर्म झाला आणि अशा पद्धतीची एक पूर्ण असा मोठा बोर्ड बनलेला आहे त्याच्याने ओके पुढचा पाहूया डोवेल जॉईंट डोवेल जॉईंटमध्ये काय असेल डोवेल ऑफ डायमीटर इक्वल टू वन थर्ड टू वन हा थिकनेस ऑफ टिंबर इन्सर्टेड टू इच जॉईंट पीस टू अ डेप्थ ऑफ थ्री टाइम्स डायमीटर ऑफ डोवेल आता हा जो पॉईंट आहे हा सुद्धा एक एम सी क्यू फॉर्म करतो की किती पट पट तो असेल इथं पहा डोवेल जॉईंटमध्ये काय असेल ही एक पट्टी आहे ही पा ही एक पट्टी आहे ओके आणि ही एक पट्टी आहे याच्यामध्ये ही जी पट्टी आहे यांना अशा पद्धतीचे डोवेल प्रोव्हाइड केलेले आहेत आणि त्याचा डायामीटर किती असेल थिकनेसच्या वन थर्ड टू वन बाय टू असेल ओके ही याची थिकनेस आहे त्याच्या एक तृतीयांश ते अर्धा त्याचा डायामीटर असतो अशा पद्धतीची जी डोवेल असतील तिचा डायामीटर जो आहे तो इतका असतो आणि ही जी दुसरी पट्टी आहे तिच्यामध्ये ते, ते डोवेल जाण्यासाठी होल केलेले असतात हे अशा पद्धतीने ते असेंबल केले जातात तर त्याला म्हटलं जातं डोवेल जॉईंट पुढचा जो आहे टंग जॉईंट एकदम इझी आहे आता वरचा जो डोवेल जॉईंट आहे तो तेरा एम एमपेक्षा जे बोर्ड्स असतात तेरा एम एमची त्याची रेंज असते तर त्याच्यासाठी वापरतात टंग जॉईंट जो असतो तो तेरा एम एमच्या वरचे जे असतात बोर्ड त्यांना जॉईन करण्यासाठी वापरतात इथं वा हा जो जॉईंट फॉर्म झालेला आहे हा जो जॉईंट दोन पट्ट्यांना त्यांना थांबवण्यासाठी असेंबल करण्यासाठी हा जो जॉईंट फॉर्म झालेला आहे त्याला म्हटलं जाईल टंग जॉईंट ठीक आहे तर अशा पद्धतीने हे ब्रॉडनिंग जॉईंट असतात आता पाहूया की आपला क्वेश्चन कशा पद्धतीने आपल्याला दिला गेलेला होता तर याच्यामध्ये तीन स्टेटमेंट दिलेले होते स्टिन स्टेटमेंट जे दिलेले होते ते तुमचं प्रॅक्टिकलचे जे बुक आहे प्रॅक्टिकलचे जे बुक आहे त्याच्यामध्ये हे स्टेटमेंट दिले गेलेले होते तर हे तिघी स्टेटमेंटवरून तुम्ही लक्षात ठेवायचं तुम्हाला एखादा एखादं वाक्य जे असेल ते या तीन स्टेटमेंटमधून उचललं जाईल तर जी ग्रू आहे द डेप्थ ऑफ द ग्रू म्हणजे जी अशी ग्रू आहे तिची जी डेप्थ असते शुड बी वन एम एम मोर दॅन द विडत ऑफ द टंग जी टंगची विडथ आहे तिच्यापेक्षा वन एम एमने जास्त असावी लागते तर हे जे स्टेटमेंट आहे प्रॅक्टिकलच्या बुकमध्ये राईट आहे म्हणजे प्रॅक्टिकलच्या बुकमध्ये दिलेलं आहे तर हे स्टेटमेंट राईट आहे ठीक आहे स्टँडर्ड स्टेटमेंट आहे त्याला एक्सप्लेनेशनची गरज नाही ही पहा ही अशी असा जो पार्ट असेल तो तुमचा टंगचा आहे आणि असा मध्ये गेलेला पार्ट असेल तो ग्रूचा असेल द विडथ ऑफ द टंग अँड ग्रू शूड बी वन थर्ड ऑफ थिकनेस ऑफ द प्लँक तर आपल्याला रॉंग स्टेटमेंट विचारलेलं आहे बी आणि सी स्टेटमेंट हे दोघी सारखे आहेत म्हणजे तुम्हाला एक समजतं की या दोघांपैकी एक आन्सर असणार आहे ओके okay, तर त्याचं जे आन्सर आहे द विड जी टंगची विडत असते ती ग्रूच्या टू थ टंग आणि ग्रूची जी विडत असते ती थिकनेसच्या टू थर्ड असते किती असते टू थर्ड असते वन थर्ड नसते तर याचं जे ऑप्शन आहे ऑप्शन बी जे आहे स्टेटमेंट जे आहे ते रॉंग आहे नंतर जे तिसरं चौथं आहे दिस जॉईंट इज यूज फॉर डेस्कटॉप मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की हा जो जॉईंट आहे टंग आणि ग्रू जॉईंट तो दोन ठिकाणी वापरतात एक डेस्कटॉपमध्ये वापरतात आणि एक फ्लोरिंगसाठी वापरतात तर हे स्टेटमेंटसुद्धा तुमचं राईट आहे ओके तुमच्या एक्झाममध्ये एवढं काही डीपली विचारणार नाही हा फक्त मी तुम्हाला तीन ते चार कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी हा प्रश्न बनवला गेलेला होता ओके पुढचा पाहूया पुढचा जो प्रश्न आहे तो पाहूया जो प्रश्न विचारला गेलेला होता तो सॉफ्ट सोल्जरिंगच्या बाबतीत विचारला गेलेला होता मी यूट्यूबला सोल्जरिंगबद्दल बद्दल लेक्चर अपलोड केलेलं होतं आणि हा जो प्रश्न आहे तो प्रॅक्टिकल बेस्ड आहे तर सॉफ्ट सोल्जरिंग बनवताना कशा पद्धतीचे प्रिकॉशन घ्यावं हो लागतात किंवा कोणकोणत्या पद्धतीच्या स्टेप्स असतात त्यांच्याशी रिलेटेड हा प्रश्न होता आणि आय टी आय इन्स्ट्रक्टरमध्ये अर्धे जे प्रश्न असतात ते तुमचे प्रॅक्टिकलचे असतील अर्धे जे प्रश्न असतील ते तुमचे थेरॉटिकल असतील ठीक आहे आणि सोल्जरिंग जी आहे सोल्जरिंगबद्दल एवढं डिस्कशन केलेलं आहे त्याच्यामुळे मी सोल्जरिंगबद्दल जास्त सांगणार नाही परंतु त्यांचे प्रिपेरेशनचे जे मेथड आहेत तिथून जर प्रश्न फ्रेम झाला तर आपण त्याबद्दलसुद्धा अवेअर झाले पाहिजेल तर आपण प्रश्न वाचण्याआधी आपण त्याची थोडी बॅकग्राऊंड हिस्ट्री पाहून घेऊया की कशा पद्धतीने सो सॉफ्ट सोल्जर जे आहेत ते बनतात तर सॉफ्ट सोल्जर म्हणजे त्याच्यामध्ये टीन आणि लीड असतो टीन आणि लीड असतो ठीक आहे तर आपल्याला टीन आणि लीडपासून काय बनवायचं आहे सॉफ्ट सोल्जर बनवायचं आहे त्याचं जी पहिली स्टेज आहे पहिली स्टेप आहे त्याच्यामध्ये दे आर प्रिपेअर्ड इन द ट्रायंग्युलर स्टिक्स ओके अशा पद्धतीचे हे जे फिगरमध्ये दाखवलेले आहेत त्या ट्रायंग्युलर स्टिकच्या फॉर्ममध्ये ते प्रिपेड असतात ठीक आहे तर हा सुद्धा एक महत्त्वाचा पॉईंट आहे मेजर रिक्वायर्ड क्वांटिटीज ऑफ हा स्टेप टूमध्ये काय केलं जातं टीन आणि लीडला तुम्हाला कोणत्या पद्धतीचं पाहिजेल आहे जर तुम्हाला सिक्स्टी फोर्टीचं टीन पाहिजेल आहे तर किलोग्रॅम बेसिसवर आपल्यांना ते घ्यावं लागतं म्हणजे सहाशे ग्रॅम तुम्हाला टीन घ्यावं लागेल आणि चारशे ग्रॅम तुम्हाला काय घ्यावं लागेल लीड घ्यावं लागेल किलोग्रॅम बेसिसवर ते आपण घेत असतो ओके नंतर जी थर्ड स्टेप आहे तिच्यामध्ये काय होतं की कोण पहिले मेल्ट होतं तर लीडचा जो मेल्टिंग पॉईंट आहे तो टीनच्या मेल्टिंग पॉईंटपेक्षा हायर आहे म्हणून पहिले जो मेल्ट होणार आहे तो लीड होणार आहे प्रश्न असा विचारला जाऊ शकतो इन द प्रिपरेशन मेथड ऑफ सॉल्ट सॉफ्ट सोल्जर विच इज फर्स्ट मेल्ट तर लीड त्याचं आन्सर असणार आहे लीड ओके तर ही झाली तुमची स्टेप नंबर थ्री स्टेप टू आणि स्टेप वन आपण कम्प्लीट केलेलं आहे आपण काय पाहतो आहोत सॉफ्ट सोल्जर कसं बनवतात हो ओके नंतर जी फोर स्टेप आहे तिच्यामध्ये काय लिहिलं आहे ॲड टीन स्लोली टू द मोल्टन लीड अँड ब्लेंड बाय स्टेरिंग विथ मिक्सचर तर याच्यामध्ये काय केलं जातं लीड हा आधी वितळवला जातो आणि त्याच्यामध्ये टीन हळूहळू टाकलं जातं हीसुद्धा आपण स्टेप कंप्लीट केली स्टेप फाईव्हमध्ये काय दिलेलं आहे रेडूज द टेम्परेचर ऑफ सोलजर अंटील द मिक्चर विल नॉट फ्लो रेडिली हा महत्त्वाचा मुद्दा नाही नंतर त्यांचं जे मिक्सचर असतं त्याच्यामध्ये काय ॲड केला जातो सल्फर हा ॲड केला जातो ओके सल्फर ॲज अ फ्लक्स ॲड केला जातो तो, तो कशासाठी ॲड केला जातो ते मी तुम्हाला ऑप्शनमध्ये सांगतो की सल्फर काय ॲड करतात परत इथून एक प्रश्न फॉर्म होतो की सल्फरची क्वांटिटी किती डिसाइड करतात इथून असा प्रश्न फॉर्म होऊ शकतो की एक किलोग्रॅम सोल्जरमध्ये सोल्डरमध्ये आपण किती ग्रॅम सल्फर ॲड करावा तर या मिक्सरमध्ये पाच ग्रॅम जो सल्फर असतो तो ॲड करावा लागतो ओके नंतर खाली एक वॉर्निंग दिलेली आहे वॉर्निंग काय दिलेली आहे जेव्हा मोल्टन सोल्जर विथ स्प्लॅटर व्हॉयंटली इन कॉन्टॅक्ट विथ मॉइश्चर जे मोल्टन सोल्जर आहे ते काय करणार आहे जेव्हा मॉइच्चरच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं तेव्हा ते काय करतं स्प्लॅटर करतं ते काय करतं स्प्लॅटर करतं मग मॉइच्चरच्या कॉन्टॅक्टमध्ये न येण्यासाठी आपण त्या ज्या क्रुसिबल असतं जे मोल्ड आहे त्या मोल्डला काय करतो प्रीहिट करतो प्रीहिट केल्यामुळे त्याच्यामधलं जे मॉइश्चर जे असतं ते काय होऊन जातं उडून जातं ओके तर हा झाला तुमचा मेन मेन पॉईंट जे प्रिपरेशन मेथड आहेत सॉफ्ट शोल्डरचे पुढं पाहूया प्रश्न काय दिलेला होता कन्सिडर फॉलोइंग स्टेटमेंट फॉर सॉफ्ट सोल्जरिंग विच स्टेटमेंट इज रॉंग कोणतं स्टेटमेंट रॉंग आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे दे आर जनरली प्रिपेड इन द फॉर्म ऑफ ट्रँग्युलर स्टिक्स ते कशाच्या फॉर्ममध्ये बनवले असतात ट्रँगुलर स्टिकच्या फॉर्ममध्ये असतात म्हणजे हे जे स्टेटमेंट आहे ते राईट आहे मी तुम्हाला आत्ताच फिगरमध्ये दाखवलं आहे नंतर सल्फर ॲडेड इन द मिक्चर ऑफ सोल्जर बिकॉज इट युनाइट्स विथ इम्प्युरिटीज विच रायजेस टू द सरफेस बर्न्स अँड फॉर्म्स ड्रोज मग सल्फर आपण ॲड केलेला होता त्याचं का ॲड केलेला होता कारण की तो इम्प्युरिटीज बरोबर इम्प्युरिटीज जे असतात बनवताना त्या इम्प्युरिटीजबरोबर युनाईट होतो आणि फॉर्म ड्रोज करतो ओके आणि सरफेसवर येतो म्हणजे आपण या अशा याच्यात जो मोल्ड होता त्याच्यामध्ये अशा पद्धतीचं टीन आणि लीड टाकलेलं होतं त्याला मेल्ट करत होते आपण शोल्डर बनवत होते त्याच्यामध्ये काय केलं होतं सल्फर ॲड केलेला होता सल्फर ॲड केल्यामुळे के काय झालं याच्यामधले जी इम्प्युरिटीज होती ती अशी सर्फेसवर येऊन लागली सल्फर ॲड केल्यामुळे आणि सल्फर किती ॲड करतो आपण एका एक किलोग्रॅमसाठी फाईव्ह ग्रॅम ॲड करतो ओके पुढचं आहे मोल्टन सोल्डर विल स्प्लॅटर violently इन contact विथ moisture. द मोल्ड मज बी कूल्ड तर आत्ता मी तुम्हाला बद्दल सांगितलेलं आहे की मॉइच्चरबरोबर जो सो शोल्डर जो असतो तो कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर काय होतो तो स्प्लॅटर करतो तर आपण त्याला काय करतो आपण मज बी कूल्ड नाही करत तिथं प्री हिट करतो म्हणून हे स्टेटमेंट जो होतं ते रॉंग होतं याचं जे आन्सर आहे ते सी होतं पुढचं स्टेटमेंट काय आहे मेल्टिंग टेम्परेचर ऑफ लीड इज ग्रेटर दॅन टीन हे हा सुद्धा आपण स्टेप टू आणि थ्रीमध्ये याच्याबद्दल डिस्कस केलेलं होतं तर अशा पद्धतीचा हा प्रिपरेशन जे मेथड होते ते सॉफ्ट सोल्जरिंगच्या बाबतीत होते ओके पॉईंट क्लिअर करून घ्या हे प्रत्येक पॉईंट जे आहेत ते तुमचा एक एम सी क्यू फॉर्म करणार आहे पुढचा पाहूया पुढचा जो प्रश्न आहे तो ऑक्सिॲसिटिलिन वेल्डिंगबद्दल आहे ओके ऑक्सिॲसिटिलिन वेल्डिंग जी असते ती भरपूर एक्झाममध्ये रिपीटेड फॉर्ममध्ये विचारली जाते आणि डी व्ही ए टी चौदाशे सुद्धा याच्यावरचे भरपूर प्रश्न आपल्याला पाहायला भेटलेले होते ठीक आहे तर हा जो आहे तुम्ही फिगरवरून पाहू शकतात की याच्यामध्ये दोन सिलेंडर असतात एक ब्लॅक कलरचं असतं एक मरून कलरचं आहे ओके ब्लॅक कलरचं सिलेंडर कशासाठी असतं मरून कलरचं सिलेंडर कशासाठी असतं अशा पद्धतीचे प्रश्न येतात त्याच्यानंतर हा जो होस पाईप आहे हे जे होस पाईप आहेत दोन त्यांच्या कलरवर प्रश्न येतात नंतर ही टॉर्च जी आहे तिच्यावर प्रश्न येतात तर त्याच्याबद्दल आपण आता डिस्कस करूया की कशा पद्धतीने या सर्व गोष्टी होत असतात तर ऑक्सिॲसिटिलिन प्लांट जो आहे त्याच्यामध्ये जो सिलेंडरचा कलर आहे त्याच्यावर प्रश्न विचारले जातात तर ऑक्सिजन आणि ॲसिटिलिन असे, असे दोन सिलेंडर असतात हे तुम्हाला माहितीच आहे तुम्ही याच्या आधी ऐकलंच असेल तर ऑक्सिजनचा जो सिलेंडर असतो त्याचा कलर जो असतो तो ब्लॅक असतो आणि ॲसिटिलिनचा जो सिलेंडर आहे त्याचा कलर जो असतो तो मरून असतो ओके नंतर ऑक्सिजनचा जो सिलेंडर आहे जो सिलेंडर दिसतोय त्याची जी हाईट असते ती टॉलर असते म्हणजे ऍसिटिलिनपेक्षा तो उंच असतो ऍसिटिलिन कसा असतो शॉर्ट असतो ओके नंतर तिसरा जो पॉईंट आहे डायामीटरच्या बाबतीत तर ऑक्सिजनचा सिलेंडर असतो तो लेस म्हणजे त्याचा डायमीटर हा ऍसिटेलिनपेक्षा कमी असतो ऍसिटिलिनचा जो डायामीटर असतो तो जास्त असतो नंतर दोघी सिलेंडरवर काही जोडण्यासाठी थ्रेड कटिंग केलेली असते तर ऑक्सिजनच्या सिलेंडरवर जो जो थ्रेड असतो तो राईट हँडचा असतो आणि ॲसिटेलिनचा जो थ्रेड असतो तो लेफ्ट हँडेड असतो ओके नंतर यांचे होस पाईप जे होस पाईप असतात ऑक्सिजनचा होस पाईपचा कलर ब्लॅक असतो होस पाईपचा कलर मरून असतो नंतर एक अजून मेन पॉईंट आहे जो तुम्हाला कुठंच पाहायला भेटणार नाही लिकेज टेस्ट तर लिकेज टेस्टसाठी आपण ऑक्सिजनची जर लिकेज टेस्ट, टेस्ट करायची असेल तर फ्रेश वॉटरचा वापर करतो आणि ॲसिटेलिनची जर लिकेज टेस्ट करायची असेल तर सोप वॉटरचा वापर करतो ऑक्सिजनसोबत सोप वॉटर वापरत नाही कारण की त्याच्यामुळे फायर होऊ शकतं फायरचं जे कॉजेस आहे ते होऊ शकतं तर हे जे मेन पॉइंट आहेत ऑक्सिटि ॲसिटेलिन प्लांट हे महत्वाचे ठरतात आणि याच्यावर प्रश्न विचारतात भरपूर वेळेस ओके okay, तर आपला सी क्यू कसा फॉर्म झालेला त्या आहे त्याबद्दल आपण पाहूया ब्लॅक होस पाईप इज यूज फॉर ऑक्सिजन लाईन पहिलं जे स्टेटमेंट आहे आपल्याला रॉंग स्टेटमेंट विचारलेलं आहे ओके okay, तर ब्लॅक होस पाईप कयासाठी वापरतोय ऑक्सिजन लाईनसाठी आपण टेबलमध्ये पाहिलं ते, टेबल ते राईट आहे ओके पुढे पाहूया मरून होस पाईप इज यूज फॉर ॲसिटिलिन लाईन ॲसिटिलिन लाईनसाठी मरून होस पाईप वापरण्यात येतो तर हे सुद्धा स्टेटमेंट जे आहे ते राईट आहे नंतर ऑक्सिजन कनेक्शन हॅव लेफ्ट हँड थ्रेड अँड नॉट प्रोवायडेड विथ कट आत्ता आपण पाहिलं होतं ऑक्सिजनवर कोणते थ्रेड होते पाहूया ऑक्सिजनवर राईट right हँडचा जो थ्रेड आहे तो होता तर हे जे स्टेटमेंट आहे इथं लेफ्ट हँड थ्रेड विचारलेलं आहे तर, कसा उन्देल? उन्देल. Okay? तर war, थ्रेड थ्रेड हे स्टेटमेंट कसं होऊन जाईल रॉग होऊन जाईल ॲसिटिलिन कनेक्शन हॅव लेफ्ट हँड थ्रेड अँड प्रोवायडेड विथ कट ओके तर ॲसिटिलिनवर कोणता जो असतो थ्रेड असतो तो लेफ्ट हँड थ्रेड असतो हे राईट आहे आणि त्याच्यावर कटसुद्धा असतो हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे याच्यावर ॲसिटिलिनवर कटसुद्धा असतो अशा पद्धतीचा एक कट असतो मी तुम्हाला पुढच्या टेस्ट सिरीजमध्ये या कट्स तुम्हाला दाखवून देईल की कशा पद्धतीने ते कट्स असतात याच्यामध्ये ऑक्सिजन जो सिलेंडर आहे त्याच्यामध्ये कट नसतात ओके तर या पूर्ण याच्यामध्ये आपण पाहिलं की सी जे ऑप्शन आहे ते रॉंग होतं म्हणजे आपल्याला रॉंगच चूज करायला लावलं होतं तर याचा ऑप्शन आहे ते सी पुढचा प्रश्न पाहूया जो ले 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 आ, जो चौथा प्रश्न आहे अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला चौदाशे सत्तावन्न वॅकन्सीमध्ये अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत ते विचारले गेलेले आहेत आणि डायरेक्ट त्याचा आन्सर तुम्हाला लक्षात पाहिजेल काही जे प्रश्न असतात तुम्ही कितीही कन्सेप्ट क्लिअर करून घ्या परंतु असे जे प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये आले तर तुम्ही कन्फ्यूज होण्याचे चान्सेस जास्त असतात ओके आणि ऑप्शन जे असतात ते इतके क्लोज असतात तर अशा पद्धतीचे प्रश्न तुम्ही डायरेक्ट पाठ करून घ्या व्हॉट इज अ फ्लेम कोन डिस्टन्स इन ऑक्सिॲसिटिलिन वेल्डिंग हा पूर्णतः प्रॅक्टिकल बेस्ड प्रश्न आहे प्रॅक्टिकलच्या बुकमध्ये हा दिलेला आहे आणि मी तुम्हाला सांगितलेले जर प्रश्नपत्रिका फॉर्म झाली तर वीस क्वेश्चन प्रॅक्टिकलवर आणि वीस प्रश्न हे थेरॉटिकलवर येतील तर अशा पद्धतीचे जे प्रश्न असतात ते वीसमध्ये जर आले तर ते आपल्यांना गोंधळात टाकू शकतात आणि आपल्यांना मॅक्झिमम मार्क्स स्को क स्कोअर करायचे आहेत तर अशा वेळेस तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा फ्लेम कोण डिस्टन्स विचारलेलं असेल ऑक्सिसिटेलिनचं तर ते असेल दोन ते तीन एम एम याच्यामध्ये हे फ्लोटिंग स्टेटमेंट आहे तुम्हाला म्हणजे दहा पेजमधून एखादी जी ओळ असते ती तुम्हाला एक्झाममध्ये विचारली जाते ते अशा पद्धतीची जी, जी ओळ आहे याच्या आधी एक्सपेरिमेंट काय केला ते मेन नाही पण एक्सपेरिमेंटमध्ये कोणत्या गोष्टीसाठी काय वापरलं ते मेन आहे म्हणून याचा आन्सर लक्षात राहू द्या दोन ते तीन एम एम याचा आन्सर आहे पुढचा प्रश्न पाहूया आपला जो नेक्स्ट प्रश्न होता इफ द सम ऑफ टू अँगल्स इज इक्वल टू नाईन्टी देन इट इज नोन ॲज ओके आपले चार ऑप्शन दिलेले होते ॲडजस्टन अँगल रिफ्लेक्स अँगल कॉम्प्लिमेंटरी अँगल आणि सप्लिमेंटरी अँगल आता हा जो प्रश्न आहे तो ड्रॉईंग वरचा आहे ड्रॉईंगमध्ये डिफरंट टाईप्स ऑफ कोन्स आपण शिकलो होतो वेगवेगळ्या प्रकारचे जे अँगल्स आहेत ते आपण पाहिले होते ड्रॉईंगच्या लेक्चरमध्ये तर कोणकोणते अँगल आपण पाहिले होते याच्या चार जे ऑप्शन दिलेले आहेत ते चारही ऑप्शन तुम्हाला कन्फ्युजिंग करण्यासाठी पुरेसे आहेत आणि असे जे एक्झाम आहे एक आर आर बीच्या एक्झाम झाल्या किंवा आय टी एफ बेस्ड ज्या पण एक्झाम होत्या त्याच्यामध्ये अशा पद्धतीचे प्रश्न येतातच तर हा जो प्रश्न आहे त्याच्या एकाच प्रश्नामध्ये मी सर्व अँगल कवर केलेले आहेत म्हणजे नंतर कन्फ्युजन राहणार नाही कारण की एक रिव्हिजन आपली होऊन जाईल रिफ्लेक्स अँगल काय असतो इट इज अँगल दॅट इज मोर दॅन वन एट्टी अँड लेस दॅन वन सिक्स्टी एकशे ऐंशीपेक्षा पेक्षा जो जास्त अँगल असेल आणि तीनशे साठपेक्षा जो कमी अँगल अँगल असेल त्याला रिफ्लेक्स अँगल म्हणतात इथं बा ही जी फिगर आहे याच्याबद्दल मी तुम्हाला आधी भरपूर डिस्कस केलेलं आहे एका लेक्चरमध्ये तर हा जो अँगल आहे एकशे ऐंशीपेक्षा पेक्षा जास्त आहे आणि तीनशे साठपेक्षा कमी असेल तर ता त्याला म्हटलं जातं रिफ्लेक्स अँगल ओके नंतर ॲडजन अँगल दोन अँगल एकमेकांच्या आजूबाजू शेजारी असतील तर त्यांना काय म्हटलं जातं ॲडजन अँगल इथं वा ही एक लाईन आहे आपण पेन चेंज करूया ही एक लाईन आहे या लाईनच्या ह्या साईडला एक अँगल आहे आणि ह्या साइडला एक अँगल आहे अशा पद्धतीचे दोन अँगल आहेत तर या अँगलला अँगल काय असतो दोन रेषांनी हा जो मध्ये बनतो त्याला अँगल म्हटलं जातं तर ही एक अँगल बनला आणि हा एक अँगल बनला आणि एका रेषेने तो काय झाला आहे सेपरेट झालेला आहे एका रेषेच्या आजूबाजू दोन अँगल आहेत तर त्याला म्हटलं जाईल ॲट अँगल ओके पुढचा जो आहे कॉम्प्लिमेंटरी अँगल कॉम्प्लिमेंटरी अँगल काय असेल जर दोन अँगलचं दोन अँगलचं सम, सम जर दोन अँगलचं सम जर नाईंटी डिग्री असेल तर त्यांना म्हटलं जातं कॉम्प्लिमेंटरी अँगल या फिगरमध्ये पहा इथं हा अल्फा एक अँगल आहे अल्फा अँगल कसा बनतो आहे अशा पद्धतीचा बनत आहे आणि हा बीटा एक अँगल आहे आणि तो अशा पद्धतीने बनत आहे जर तुम्ही अल्फा आणि बिटा या दोघांची बेरीज केली तर अशा पद्धतीचं काटकोन बनतो आहे म्हणजे नाइंटी डिग्रीचा अँगल बनतो आहे तर या अँगलला या दोघी अँगलला एकमेकांचे काय म्हणतात कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणतात ओके कॉम्प्लिमेंटरी अँगल त्यांना म्हणतात पुढचा जो आहे तो आहे सप्लिमेंटरी अँगल सप्लिमेंटरी अँगल काय असेल जेव्हा दोन अँगलची सम जेव्हा दोन अँगलची सम ही वन एटी डिग्री असेल एकशे ऐंशी अंश असेल तर त्याला म्हटलं जातं सप्लिमेंटरी अँगल इथं पहा हा एक अँगल आहे बीटा आणि इथं हा अल्फा है। है। तो बनता है। एंगल तो, तो एक अँगल आहे हा अल्फा अशा पद्धतीचा बनतो आहे हा बिटा अशा पद्धतीचे बनतो आहे आणि जर दोघांची तुम्ही सम केली तर ही स्ट्रेट लाईन बनत आहे आणि स्ट्रेट लाईन बनल्यानंतर स्ट्रेट लाईनचा जो अँगल असतो तो एकशे ऐंशी अंश असतो ओके स्ट्रेट लाईनचा अँगल एकशे ऐंशी अंश आहे कॉमन सेन्स आहे तर अशा वेळेस त्या अँगलला म्हटलं जातं सप्लिमेंटरी अँगल कन्फ्युजन कुठं निर्माण होतं ते कन्फ्युजन जो आहे ते सप्लिमेंटरी आणि कॉम्प्लिमेंटरीमध्ये होतं ओके सप्लिमेंटरी आणि कॉम्प्लिमेंटरी तर सप्लिमेंटरीमध्ये कॉम्प्लिमेंटरी आणि सप्लिमे सप्लिमेंटरी कॉम्प्लिमेंटरीमध्ये ला जो सी आहे तो आधी येतो म्हणजे नव्वद डिग्री होऊन जातो सप्लिमेंटरीमध्ये सीच्या नंतर यश येतो अल्फाबेटिकली जर गेले तर यस नंतर येतो म्हणून तो वन एट्टी डिग्री होऊन जातो ओके नव्वद छोटा एकशे ऐंशी मोठा ही गोष्ट लक्षात ठेवा कारण की असे प्रश्न जर ड्रॉईंगमध्ये आले चार ते पाच प्रश्न जर ड्रॉईंगमध्ये आले तर चार प्रश्न सगळ्यांना येतील पाचव्या प्रश्नावर मिरिट ठरणार आहे आणि पाचवा जो प्रश्न असेल अशा पद्धतीचा आला तर तिथं सिली मिस्टेक जी आहे ती व्हायला नको म्हणून तुम्हाला ही गोष्ट क्लिअर करतो आहे आता बा प्रश्न काय विचारलेला होता इफ द सम ऑफ टू अँगल इज इक्वल टू नाईन्टी देन इट इज नोन ॲज कोणता आहे तो कॉम्प्लिमेंटरी अँगल कारण की तिथं सी आहे सी नाईन्टी यस वन एटी ओके ॲडजस्टन अँगल बोललो मी ॲडजस्टन अँगल काय एकमेकांच्या आजूबाजू असणार अँगल रिफ्लेक्स अँगल म्हणजे काय असतो जो अँगल वन एटी टू थ्री सिक्स्टी यांच्या दरम्यान असेल त्याला काय म्हटलं जातं रिफ्लेक्स अँगल म्हटलं जातं ओके ऑप लघु कोण विशालकोण काठकोण याबद्दल मी डिस्कस करणार नाही कारण की ते तसले प्रश्न विचारले जाणार नाहीत परंतु अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत ते फॉर्म होऊ शकतात म्हणून लक्षात राहू द्या कोणता अँगल कशा पद्धतीचा असतो टॉपिक होता जॉमेट्रिक फिगर ड्रॉइंगमधला जॉमेट्रिक फिगर हा टॉपिक याच्यातला आपण कवर केलेला आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे आठवा जो प्रश्न दिलेला होता त्याच्यामध्ये काय विचारलेलं होतं इन आर्क वेल्डिंग प्रोसेस इलेक्ट्रोड डायमीटर शूड नॉट बी मोर देन तर इलेक्ट्रोड डायामीटर आता आर्क वेल्डिंगबद्दल आपण डिस्कस केलेला आहे एका लेक्चरमध्ये आर्क वेल्डिंगमध्ये एक इलेक्ट्रोड वापरला जातो तर त्याचा जो डायामीटर दिलेला आहे डी त्याचा आणि जो मेटल आहे जो मेटल आपण वेल्ड करणार आहोत त्याची थिकनेसचं रिलेशन आपल्याला विचारलं गेलेलं आहे ओके तर त्याचं थिकनेसचं रिलेशन जे आहे डी इज इक्वल टू टी असतं आणि हे जे प्रश्न आहेत ते काय असतात तुमचा स्टॅटिक डाटावर विचारले असतात ते कन्सेप्ट्युअल बेस प्रश्न नसतात की आर्क वेल्डिंगमध्ये कसं का काय होतं आर्क वेल्डिंगबद्दल काय असतं म्हणून चौदाशे सत्तावनच्या रिक्युटमेंटमध्ये चौदाशे सत्तावनची जी ॲडवर्टाईज होती त्याच्यामध्ये जो वेल्डरचा जो पेपर होता तो त्यांचा टफ गेलेला होता ओके टफ जाण्याचं कारण असं की भरपूर त्यांनी फॅक्च्युअल डाटा विचारलेला होता आणि फॅक्च्युअल डाटा कलेक्ट करणं आपलं काम आहे आणि या क्वेश्चनमध्ये आपण काय केलेलं आहे वेल्डिंगच्या बाबतीतला जो फॅक्च्युअल डाटा आहे तो कलेक्ट केलेला आहे फॅक्च्युअल डाटामध्ये वेल्डिंगमध्ये जे करंट असतं ते एकशे चाळीस ते एकशे पन्नास एम्पियरच्या दरम्यान असतं नंतर जर तुम्ही वेल्डिंग मशीन ही तुमची डी सी असेल म्हणजे डायरेक्ट करंट असेल दोन प्रकारच्या पोलॅरिटीजबद्दल आपण डी सी आणि ए सीबद्दल बोललो होतो आणि डी सी आणि ए सीमध्ये डी मध्ये जे एक रिव्हर्स पोलॅरिटी आणि एक स्ट्रेट पोलॅरिटी त्याच्याबद्दल मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं ते यूट्यूबला तुम्हाला अवेलेबल आहे इफ द वेल्डिंग मशीन इज डी सी वन जर वेल्डिंग मशीन डी सी वन असेल तर त्याचा जो इलेक्ट्रोड आहे तो कुठं कनेक्ट करतात निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्ट करतात ओके हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे ड्युरिंग वेल्डिंग करेक्ट अँगल हां ड्युरिंग वेल्डिंग करेक्ट अँगल इज सेवन्टी टू एटी डिग्री हा सुद्धा एक पॉईंट आहे नंतर जो ट्रॅव्हल स्पीड असतो म्हणजे कशा पद्ध आता हा जो तुमचा वर्कपीस आहे या वर्कपीसवर तुम्ही वेल्डिंग करत असणार तेव्हा जो इलेक्ट्रोड आहे आणि तुमची जी मुवमेंट आहे तो त्याच्यासाठी तुमचा जो ट्रॅव्हल स्पीड असेल ट्रॅव्हल स्पीड असेल तो असेल एकशे पन्नास एम एक एम पर मिनिट एका मिनिटाला तुम्ही एकशे पन्नास एम एम पुढे जाणार आहेत तर ट्रॅव्हल स्पीड आर्क वेल्डिंगमध्ये एकशे पन्नास एम एम पर मिनिट असतो एका क्वेश्चनमध्ये एका एक प्रश्नपत्रिकेमध्ये हा सुद्धा प्रश्न विचारला गेलेला होता आणि त्याचा सोर्स तुम्हाला नेहमीच्या प्रॅक्टिकल बुकमध्ये दिलेला होता ठीक आहे द इलेक्ट्रोड डायामीटर शुड नॉट बी मोर दॅन द थिकनेस ऑफ द मेटल टू बी वेल्ड जो इलेक्ट्रोडचा डायामीटर आहे तो तुमचा थिक ज्या मेटल प्लेटला तुम्ही वेल्ड करणार आहात त्याच्यापेक्षा जास्त नको काय होईल ही अशा पद्धतीची तुमची एक प्लेट आहे आणि या प्लेटवर तुम्ही असा एवढा मोठा इलेक्ट्रोड वापरणार आहात तर इथं काय होईल जी तुमची प्लेट तर वेल्ड होईलच परंतु बाकीचा जो मटेरियल असेल ते प्लेटच्या बाहेर जाईल वेस्ट ऑफ मटेरियल होऊ शकतं आणि जास्त हीट जनरेट झाल्यामध्ये हा सुद्धा सर्फेस तुमचा डॅमेज होऊ शकतो ओके म्हणून जो तुमचा डायमीटर आहे कशाचा इलेक्ट्रोडचा तो इज इक्वल टू थिकनेस ऑफ प्लेट असावी लागते सिम्पल मुद्दा हा आहे पुढे पाहूया होल्ड द इलेक्ट्रोड हां आता जेव्हा आपण वेल्डिंग करतो जेव्हा त्याची आर्क वेल्डिंग करणार आहे तर इलेक्ट्रोड आणि जॉब पीसमध्ये स्टार्टिंगला जे डिस्टन्स असतं ते पंचवीस एम एम असतं हा सुद्धा एक प्रश्न आहे पंचवीस एम एम डिस्टन्स तुम्हाला मेंटेन करावं लागतं स्टार्टिंग प्रश्न जे असतात डाटा कनेक्शनवाले ते सर्व मी तुम्हाला या सहा पॉईंटमध्ये कलेक्ट करून दिलेले आहेत या सहा पॉईंटच्या व्यतिरिक्त कोणताच डाटा आता अवेलेबल नाही ओके नंतर वेल्डिंग करताना कोणती मेथड टॅपिंग मेथड ही जनरली यूज केली जाते ते सगळ्यांना माहिती आहे टॅपिंग मेथड जी आहे ती यूज केली जाते प्रश्न तुम्हाला क्लिअर झाला की आर्क वेल्डिंगमध्ये काय विचारलं होतं इलेक्ट्रोड जो डायामीटर आहे तो कशाच्यापेक्षा जास्त नको तर थिकनेस ऑफ मेटल वेल्डपेक्षा जास्त नको इक्वल असू शकतो परंतु जास्त तो, तो नसायला हवा वन टाईम ओके तर याचा ऑप्शन आहे ए आर्क वेल्डिंगबद्दल हे सहा पॉईंट जे आहेत ते आपण कलेक्ट केलेले आहेत पी डी एफ भेटून जाईल फक्त एकदा रीड करून घ्या म्हणजे याच्यातला आर्क वेल्डिंगमधला तुम्हाला ऑलरेडी आर्क वेल्डिंगबद्दल भरपूर गोष्टी माहिती आहेत परंतु हा जो स्टॅटिक डाटा जो असतो तो, तो काय करतो एम सी क्यू रॉंग करू शकतो म्हणून एकदा हा स्टॅटिक डाटा एक्झामला जाण्यापूर्वी वाचून घ्या म्हणजे प्रश्न तुमचा चुकणार नाही पुढचा प्रश्न पाहूया पुढचा जो प्रश्न आहे नववा प्रश्न